डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या भागात विक्रांत, राजेश, सुधीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाऊन भेटतो. तेव्हा ते विक्रांतला आता काय करायचं असा प्रश्न करतात. तेव्हा विक्रांत, आता झालं गेलं सगळं विसरून जाऊन मी जे सांगेन तसंच वागा असं सांगतो. इकडे ईशा सर्व फाईल्सचा अभ्यास करत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की लेबर कॉन्ट्रॅक्टर जरी एक असला तरी प्रत्येक फाईलवरच्या सहीमध्ये फरक आहे. ती ही गोष्ट विक्रांतला सांगते तेव्हा विक्रांतला आपण पकडले गेल्याचं जाणवतं आणि तो ईशाला त्या विषयापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ईशा ऐकत नाही हे पाहून तो झेंडेंशी बोलून येतो असं सांगून तिथून निघून जातो. इकडे विक्रांत झेंडेंशी बोलत असताना त्याला ईशाचा कंटाळा आल्याचं सांगतो. तितक्यात तिकडे ईशा येते आणि विक्रांतला कॉफी देते. ती निघून गेल्यावर तो झेंडेंजवळ तिच्याविषयी वाईट साईड बोलतो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ईशा विक्रांतला तिला भीती वाटत असल्याचं सांगते. तेव्हा विक्रांत तिला स्वतःवर विश्वास ठेवायला सांगतो. मीटिंग मध्ये राजेश आणि सुधीर विक्रांतची माफी मागतात. विक्रांत त्यांना नोकरीवरून काढून टाकत असल्याचं सांगतो तेव्हा ईशा त्याला अडवते आणि त्यांना कामावर कायम ठेवायला सांगते. सर्वजण ईशाच्या निर्णयाचं कौतुक करतात. या मालिकेच्या आगामी भागात विक्रांत ईशाजवळ त्याचं प्रेम व्यक्त करतो आणि दुसरीकडे मायराची फोनवर विचारपूस देखील करतो. विक्रांत मायरा आणि ईशाचा गैरफायदा घेणार का? विक्रांतच्या खोटेपणाची ईशाला जाणीव होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.